नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री राजेंद्र काळे सर, उपाध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुजरवाडी, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर येथे कार्यरत आहे. आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 पेपर क्रमांक 1 विषय मराठी या विषयाचा अत्यंत महत्त्वाचा घटक अलंकारिक शब्द हा घटक अभ्यासणार आहोत. अलंकारिक शब्द या घटकावर दरवर्षी एक प्रश्न नक्की येतो. हा घटक आपण अभ्यासल्यानंतर 2 गुण आपण सहजतेने प्राप्त करू शकतो. त्या दृष्टीने अलंकारिक शब्द हा घटक अभ्यासणार आहोत. चला तर मग अगोदर आपण अलंकारिक शब्द म्हणजे काय ते पाहूया. तर अलंकारिक शब्द म्हणजे मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी आपण जे अर्थपूर्ण व आशयपूर्ण शब्द वापरतो अशा शब्दांना अलंकारिक शब्द असे म्हणतात. अशा अलंकारिक शब्दातून व्यक्त होणारा आशय सकारात्मकता किंवा विरोधाभास दर्शवणारा असतो. तो शब्दशः अर्थ तसाच घेऊ नये. उदाहरणार्थ गाजर पारखी म्हणजे काय बरं? गाजर सुद्धा पारखून घेणारा का? तर नाही. गाजर पारखी म्हणजे कसलीच पारख नसलेला, गाजर पारखी म्हणजे कसलीच पारख नसलेला मूर्ख